सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी येत्या काळात तरुणांना सरकारी हमीवर कर्ज मिळेल अशी माहिती दिली आहे. यामुळे तरुणांना उद्योगातून रोजगार निर्माण करणं सोपं जाईल असंही त्यांनी म्हटलंय. ते पुण्यात कॉटन गार्मेंटच्या प्रदर्शनाच्या शुभारंभाला आलेले होते, त्यावेळी ते बोलत होते. त्यांचं 12% व्याज हे राज्य सरकारने भरायचं ठरवलेलं आहे आणि गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये जवळपास 11,000 LOI आता मिळाले, प्राप्त झालेले आहेत. त्यांनी जवळपास 550 लोकांना कर्ज वितरित झालं. 550 कर्ज वितरित झालं आहे, अत्यंत संख्या कमी आहे. त्याच्यात लक्षात यायला लागलं, माहिती घेत असताना, आढावा घेताना लक्षात आलं की जे मुलं आहेत या मुलांच्या नावावर जमिनी नाहीत, जमिनी वडिलांच्या नावावर आहेत आणि बँका तारण दिल्याशिवाय त्यांना कर्ज देऊ शकत नाहीत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित झालं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेची आणि सर्व नागरी बँकेची बैठक बोलावली, त्याच्यामध्ये सूचना दिल्या देण्यात आल्या की हे 10 लाखापर्यंतचं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे कर्ज आहे हे विनातारणी कर्ज द्या. त्यांची राज्य सरकारने हमी घ्यायची ठरवलेली आहे, आता त्याचंसुद्धा या आठवड्याभरामध्ये परिपत्रक काढून राज्य सरकार, राष्ट्रीयकृत बँका आणि नागरी बँकेसाठी या तरुण मुलांनी कर्ज घ्यायचं असेल तर त्याची हमी राज्य सरकार देणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या खूप मोठ्या संख्येनं या मुलांना आधार मिळणार आहे.